सोबत आहे स्मिता गोंडकर, जी आत्ता नुकतीच काही वर्षांपूर्वी आपण तिला बिग बॉसमध्ये बघितलेलं आणि पप्पी दे पारू हे गाणं तुम्हाला अगदीच लक्षात असेल. सो स्मिता, वेलकम टू BBC मराठी. मला सगळ्यात आधी तुला हा प्रश्न विचारायचा आहे की तू ह्या प्रोफेशनल रेसिंगमध्ये आलीस कशी? ॲक्च्युली आमच्या घरामध्येच हा खेळ आहे आणि भाऊ, माझे चुलत भाऊ सगळेच बाईक, लहानपणापासून बाईक्स आणि सायकल रेसिंग आणि मग बाईक रेसिंग या सगळ्या गोष्टी या फील्ड्समध्ये होत्या. तर मोटर स्पोर्ट्स आमच्या घरात खूप ॲक्टिव्हली आहे, म्हणजे सगळेजण ॲक्टिव्ह होते त्याच्यामध्ये. आणि मी एकुलती एक मुलगी आहे, तर त्यांच्याबरोबर वाढता वाढता कुठेतरी माझ्या आजूबाजूला मेकॅनिक्स, बाईक्स, टायर्स ह्याच्यामध्येच मी वाढली आहे. तर ऑब्व्हियसली माझं हे जी आवड आहे ते त्यांच्यामुळेच निर्माण झाली आहे. 2017 माझी पहिली रेस होती. त्या रेसनंतर ऑफकोर्स हे सगळे जे 4 राऊंड्स होतात दरवर्षी ही संपली होती आणि ऑटोक्रॉस व्हायचे, म्हणजे इट्स लाईक मोर ऑफ रोडिंग, ही सिरीज वेगळी असते. आणि आय स्टार्टेड डुईंग दॅट ऑल्सो, कारण इकडे एकदा आपल्याला एक कॉन्फिडन्स आणि एक आपल्याला की आपल्याला जमतं आहे किंवा मला मजा येते, मला आवडतं आहे. हे जे जेव्हा आपल्याला एक्सपिरियन्स होतं ना, मग मी आय थिंक पुणा, इंदोर, गोवा, गुवाहाटी ह्या सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन रेस केल्या आणि प्रत्येक ठिकाणी ट्रॅक वेगळा असतो. तर एक नवीन ट्रॅकवरती करणं आणि परफॉर्म करून त्याला खूप प्रॅक्टिस करायला वेळ मिळत नाही. यू हॅव टू बी रिअली क्विक इन लर्निंग आणि तुम्हाला वेळही फार कमी मिळतो की तुम्ही एक राऊंडमध्ये तुम्ही प्रूव्ह करा किंवा 2 किंवा 3 राऊंडमध्ये तुम्ही प्रूव्ह करा की तुम्ही किती फास्ट होऊ शकता. तर त्याच्यामध्ये असं जाणवलं तिकडे सगळ्या ह्याच्यामध्ये मी फास्टेस्ट लेडी होते आणि सगळीकडे मला मग बक्षिसं मिळायला लागली. कारण इकडे या ट्रॅकवरती मला ऑब्व्हियसली मुलांशी रेस करताना बक्षिसं फार लांबची गोष्ट होती, मला इकडे रेस करती ह्याच ह्याच्यातच खूप जास्त आनंद होता. बाकीच्या गाड्यांपेक्षा ही गाडी कशी वेगळी असते? ही गाडी खूप वेगळी असते, म्हणजे आपण जे नॉर्मल सलून कार जे आपण वापरतो त्याच्यापेक्षा खूपच वेगळी असते. ही सिंगल सीटर असते, खूप लो लाईंग असते, म्हणजे खूप खालीचा ग्राउंड क्लिअरन्स पण खूप कमी असतो. आत बसताना आम्हाला आत शिरायलासुद्धा जागा नसते, म्हणजे आम्हाला स्टेअरिंग जो स्टेअरिंग व्हील आहे तो टेम्परेरी असं आपण हाताने बाहेर काढू शकतो आणि परत बसवू शकतो. म्हणजे आत घुसताना जर मी बारीक आहे म्हणून मला तेवढा प्रॉब्लेम होत नाही. आय हॅव टू होल्ड लाईक दिस आणि स्लाईड इन साईड. आणि बऱ्याच जणांना म्हणजे आत घुसताना ती स्टेअरिंग काढावी लागते, आत घुसून मग स्टेअरिंग लावावी लागते. आमचे जे म्हणजे पुढे जे क्लच, सेम थिंग, ॲक्सिलेटर, ब्रेक, क्लच जसं आहे नॉर्मल गाडीमध्ये असतं तसंच असतं, फक्त की दे आर व्हेरी क्लोज. कारण एवढी नॅरी असते ना पुढे पुढून सिंगल सीटर आणि असं वाटतं की आपण ऑलमोस्ट गाडीमध्ये झोपलो आहे, म्हणजे लिटरली इट्स लाईक रिअली लाईंग बॅक लाईक दिस. आणि तसं पाहायला गेलं तर खूप जवळ असल्यामुळे सो दॅट चुकून ह्याचा पाय तिकडे नको जायला, तर आमचे जे शूज असतात तर तेही खूप नॅरो असतात. इफ यू सी आमचे रेसिंग शूज जे असतात ते खूप नॅरो असतात, म्हणजे चुकून ब्रेकच्या वरची ॲक्सिलेटरवर नको जायला वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या असतात. सेकंडली दुसऱ्या म्हणजे ऑफकोर्स गेअर्स आहेत ह्याच्यामध्ये, 5 गेअर्स असतात. आपण 4 जास्त करून या ट्रॅकवरती 4 वापरतो आपण जास्त करून. आणि इट इज व्हेरी सेन्सिटिव्ह कार, नॉर्मल कार्स एवढे स्पिन्स नाही होणार, पण हे जे गाडी आहेत आम्ही टेलिंग यू सगळ्यात जास्त स्पिन्स होतात, सगळ्यात जास्त आमच्यामध्ये म्हणजे स्लिप होतात. तर या एखादा भयंकर असा एक्सपिरियन्स तू सांगू शकते? हो, मागच्या सीझनमध्ये 2017 माझी शेवटची रेस होती आणि मी आपली चालले होते. मी ग्रीडच्या थोडं मागेच होते, पण कोणतरी खूप चांगला ड्रायव्हर आहे आपला आणि तो स्पिन झाला कुठेतरी, कारण तो खूप स्पीडमध्ये होता आणि मी तेव्हा अशी कॉर्नरवर टर्न घेत होते. तेव्हा माझ्या पुढच्या म्हणजे सॉरी साईडनी रेडिएटरमध्ये त्याची गाडी घुसली थाड एकदम. म्हटलं बाप रे कोणतरी आपटलं. नंतर मग असा एक नोज उडताना पाहिला, तर मला माहीत होतं हा माझा नोज उडाला का त्याचा नोज उडाला. आणि मग मी आपली लकीली अशी झाले थोडीशी आणि नोज उडताना पाहिलं आणि म्हटलं गाडी अजून चालतीये चालू, मी आय कंटिन्यूड. आणि मग बघितलं दॅट ही कुडंट कंटिन्यू आणि तो क्रॅश झाला साईडला जाऊन. म्हटलं एनी विच वेज तर मी कंटिन्यू केलं, ते म्हणजे ती रेस कंटिन्यू केली, पण माझं रेडिएटर गेलं होतं, इट वॉज हँगिंग डाऊन अँड एव्हरीथिंग. पण अशा सिच्युएशनमध्ये बेस्ट थिंग इज की गाडीमध्ये प्रॉब्लेम्स येतात असं नाही की नाही आहे, तेव्हा आपण अरे कर वी कॅनॉट प्रेस पुश द कार, कारण ती एफिशियन्सी पण येणार नाही. या सगळ्या ह्याच्यामध्ये सेफ्टी मेजर्स काय घेतले जातात की तुम्हाला काहीही इजा होऊ नये यासाठी काय प्रिकॉशन्स घेतले जातात? ह्याच्यामध्ये खूप प्रिकॉशन्स असतात. जसं त्या गाडीच्या वरती एक असा रोलबार आहे, तर आमचे हे सगळ्या स्क्रुटिनीमध्ये चेक केले जातात सगळ्यांचे ब्रेक्स, सगळ्यांचे नट्स बोल्ट्स, मग तो रोलबार आपल्या हेल्मेटच्या वर किती आहे. म्हणजे समजा पलटली गाडी, युजली स्पिन्स होतात पण पलटण्याची पण शक्यता. कालचीच गोष्ट आहे, माझे 2
एक आय हॅड वन क्रॅश फ्रॉम द साईड आणि माझे दोन टायर्स हवेत होते आणि नंतर माझा तो जो सस्पेन्शनचा पुढचा रॉड तुटला तर आय हॅड टू लिटरली उचलून गाडी न्यावी लागली. हेल्मेट ह्या सगळ्या जे हेल्मेट किंवा आम्ही जे कपडे वापरतो या सगळ्या फेडरेशननी अप्रूव केलेले असतात. जसं आता हा सूट म्हणजे हेल्मेटमध्ये पण कॅटेगरीज आहेत, तुम्हाला कंपल्सरी त्याच कॅटेगरीच्या अप्रूव्ड हेल्मेट्स वापरावे लागतात. सूटमध्ये दिस इज अ फायरप्रूफ सूट, याच्या आतमध्ये आम्ही व्हाईट कलरचे अजून फायरप्रूफ इनर्स घालतो. जसे हे दिस इज फायरप्रूफ, एव्हरीथिंग इज फायरप्रूफ, द शूज आर फायरप्रूफ, एव्हरीथिंग इज फायरप्रूफ. तर या सगळ्या गोष्टी, आग लागली काय झालं, आम्ही पांढऱ्या रंगाचं आम्ही हेल्मेटच्या आतमध्ये एक बालाकलावा घालतो, तेही फायरप्रूफ आहे. आम्हा मुलींना केस बांधून आत घालून त्याच्यावरनं ते सगळं इन करावं लागतं, म्हणजे आग बीग लागली काय झालं. आणि हे जे कपडे आहेत ना हे असे फक्त काहीतरी 5 का 6 वेळेस धुता येतात, हां, नाही तर त्याच्यानंतर त्याचं फायरप्रूफिंग निघून जातं. तेवढंच नव्हे तर ह्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग डेट असतं आणि त्या डेटनंतर ठराविक 5 वर्ष 6 वर्ष काहीतरी असतं त्याचे, 5 वर्ष वगैरे असं काहीतरी आहे. 5 वर्षाच्या आत ते वापरलेलं असेल किंवा ते डेट चेक करतात, घेऊन सगळे कपडे चेक करतात आणि तर ते एक्सपायर्ड डेट असेल तर यू कॅनॉट यूज इट अँड नवीन तुम्हाला घ्यावं लागतं. ते व्हेरी एक्सपेन्सिव्ह. आणि माझं कसं आहे की प्रोफेशनली मी नाही, म्हणजे ठीक आहे जेवढं आपल्याला करता येईल, माझं माय होल फोकस इज आपले फिल्म्स आणि आपली शूट दॅट ॲक्टिंग, कारण ते माझं पहिलं पॅशन आहे, त्याच्यानंतर हे सेकंड पॅशन आहे. तर तिकडून जेव्हा मला वेळ मिळतं तेव्हाच मी हे करू शकते. तर लकीली आत्ता वेळ मिळाला, मी आत्ता आली आहे, एक दिवस केली प्रॅक्टिस आणि आय एम एन्जॉईंग द रेस. ज्या नवीन मुलींना ह्या रेसिंग किंवा स्टंट रेसिंगकडे एक प्रोफेशन म्हणून बघायचं, त्यांना तू काय सजेशन देतील की वेअर दे शुड स्टार्ट फ्रॉम ऑर त्यांनी काय करायला हवं? ॲक्च्युली हा जो हे जी रेसिंग हे जे फील्ड आहे ही इट्स अ व्हेरी प्रेटी एक्सपेन्सिव्ह फील्ड. तुम्ही जसं मी म्हणते हे तुटतं आहे त्यांचं, ते तुटतं आहे, टायर्स चेंज होत आहेत, इव्हन प्रॅक्टिस राऊंड्स, इव्हन टू रेंट आउट अ ट्रॅक, ह्याच्यामध्ये एवढे लोकं इन्वॉल्ड असतात. आणि 5.5 किलोमीटरपेक्षा जास्त त्याचा हा ट्रॅक आहे पूर्ण, तिकडे मार्शल्स उभे असतात, हे मेडिकल टीम दॅट दिस दॅट, खूप खर्च असतो ह्याच्यामध्ये. दॅट यू हॅव, इट इज अन एक्सपेन्सिव्ह स्पॉट. लकीली आय वुड से आय एम रिअली ब्लेस्ड आता असं म्हणता येईल, कारण आय गेट इन्व्हाइटेड नो कम. इफ यू परफॉर्मिंग गुड ना, तुमचा परफॉर्मन्स छान असेल ना, तुम्हाला नक्की इन्व्हाइट करतील, दॅन इट बिकम्स व्हेरी इझी. पण बरेच जण आहेत टिल यू डोंट प्रूव्ह युअर सेल्फ, जोपर्यंत तुम्ही परफॉर्म करत नाही तोपर्यंत तुम्हाला यू विल हॅव टू स्पेंड ओवर इट अँड यू विल हॅव टू गेट इन टू इट. सो थँक्यू सो मच स्मिता, तू एवढा वेळ दिलास आम्हाला.